कामगारांच्या हितासाठी काम करणारी संघटना रायगड श्रमिक एकता संघाने पाताळगंगा येथील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कामगारांसाठी वेतनवाढ करार करून कामगारांना अनोखी भेट दिली आहे. कोरोना काळात कंपनी बंद असताना देखील कंपनीसाठी मेहनत घेणाऱ्या कामगारांना ही दिलासा देणारी बातमी आहे. रायगड श्रमिक एकता संघाचे अध्यक्ष माननीय विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जनरल सेक्रेटरी अशोक गायकर यांच्या पाठपुराव्यामुळे हा करार यशस्वीरित्या संपन्न झाला. मंगळवारी या करारावर माननीय विवेक पाटील, उपाध्यक्ष एडी पाटील, सुभाष देशपांडे तर कंपनीतर्फे धनंजय चौगुले, एमी बिराजदार, श्री थॉमस, अरुण माने यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी अरविंद कासले, सरचिटणीस प्रकाश म्हात्रे, रवी घरत, जनरल सेक्रेटरी अशोक गायकर, डी व्ही मोकल आदींसह कामगार उपस्थित होते. या करारामुळे मूळ पगारात 10,700 रुपये वाढ झाली असून विविध सवलती देखील देण्यात आल्या आहेत. यात अपघात विमा योजना, फॅमिली मेडिक्लेम योजनेत बदल करण्यात आला आहे. थकबाकीपोटी 1,80,000 मिळणार असून मागील काळात काम केलेल्या कामगारांना याचा पण लाभ मिळणार आहे. तसेच निवृत्त कामगारांना फॅमिली मेडिक्लेम योजनेत सहभागी करण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यावेळी माननीय विवेक पाटील यांनी कंपनी प्रशासनाचे आभार मानत कामगारांना मार्गदर्शन केले. खरं आज हा करार करत असताना आजच्या करारासाठी आज विशेष प्रतिनिधी म्हणून किंवा अतिथी म्हणून इथे जे हजर आहेत का, ज्यांच्या प्रयत्नामुळे मी आज तुमच्या समोर उभा आहे, असे डॉक्टर शानपाक साहेब पण या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद करतो. देशपांडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज देशातली आणि जगातली जी औद्योगिक क्षेत्राची परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा हा ॲग्रीमेंट आपण 10,700 आधीपासून करत आहोत. मॅनेजमेंटला मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझ्या कामगार प्रतिनिधींनाही धन्यवाद देतो. माझ्या एमएनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्व कामगारांना देखील धन्यवाद देतो. अत्यंत सामंजस्याने आत्तापर्यंत आपण हे सर्व करार केलेले आहेत आणि ह्याही वेळेला कामगारांनी सुद्धा फार मोठ्या संयमानं नेहमीप्रमाणे जास्त फार मोठ्या आवाज तो मागण्या न करता त्या मांडल्या. कधी कधी चौगुले साहेब गरम व्हायचे, त्यांनी सुद्धा समजावून घेतलं आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा आपला करार झालेला आहे. वाढ ही तशी भरघोस आहे पण वाढ कधीच समाधानकारक असू शकत नाही, पण आज आपल्याला निश्चितपणे समाधानकारक वाढ मिळालेली आहे. मी नेहमीच मॅनेजमेंटला विनंती करत असतो की तुम्ही कामगार सहकार्य करतील, चांगलं काम करतील, त्याने ती केली पाहिजे, त्यांची ती जबाबदारी. पण जग फार वेगाने बदलत आहे, आजची नवीन गोष्ट महिन्यानंतर जुनी वाटायला लागते, त्याच्यामुळे मॅनेजमेंटने बराचसा बदल केला. मी नेहमी सांगतो मारुती गाडी आली सुरुवातीला, त्याने बदल करत 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 गेला मारुती त्या ठिकाणी तिचं स्थान पक्क करणे, पण ते फियाटला जमलं नाही, ॲम्बॅसेडरला जमलं नाही. तसंच रिलायन्सनी सुद्धा पातळ संपूर्ण रिलायन्समध्ये तर आहेत, पण रिलायन्सच्या पाताळगाव युनिटच्या मध्यमातून सुद्धा मॅनेजमेंटच्या वतीनं प्रॉडक्शन सातत्याने चेंज करून हा प्लॅन कसा कायमचा चालू राहील, इथल्या कामगारांना कसं कायमचं काम मिळेल, त्या कामाच्या बदल्यात त्यांना जो काही मोबदला मिळणार आहे तो मोबदला मिळत राहील आणि केवळ कामगारांचं नाही, तर देशपांडे साहेब म्हणाल तसं त्या रसायनी पाताळगाव परिसराबरोबर पनवेलमध्ये सुद्धा एक आर्थिक जनजीवन जे मजबूत व्हायला पाहिजे त्याला मदत होईल ह्यासाठी रिलायन्स मॅनेजमेंटने सुद्धा सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. देशपांडे साहेब बोलले ती गोष्ट खरी आहे का, आम्ही गेलो ते केवळ कारखाना चालू राहायला पाहिजे ह्याच भावनेने. सुरुवातीच्या काळात जेव्हा युनियन करायचा प्रश्न आला तेव्हा कामगारांसमोर मी हे सांगितलं होतं, तुम्ही युनियन करता पण आमची युनियन केल्यामुळे तुम्हाला किती फायदा होईल, तुमची किती पगार वाढ होईल, तुम्हाला किती फॅसिलिटीज वाढतील हे मला आज माहीत नाही, पण आम्ही इथं आलो आहे तर तुमचा रोजगार कायम राहिला पाहिजे, त्या दृष्टीनं ही फॅक्टरी कायमची चालू राहिली पाहिजे, ही पहिली आमची धारणा होती, भावना होती. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आमच्या विचाराला मॅनेजमेंटनेही चांगली साथ दिली आणि कामगारांनी देखील चांगली साथ दिली आणि आज कारखाना उभा आहे. ठीक आहे, आमची कामगारांची संख्या 2,000 वरून आता 200 पर्यंत आलेली आहे,
त्याला देखील काही नाइलाज आहे, पण तरी या परिस्थितीत आपले या ठिकाणी ॲग्रीमेंट झालेलं आहे। निश्चितपणे आम्हाला सर्वांना फायदा होणार आहे। कामगार प्रतिनिधींना त्यांच्या वतीनं कामगारांना एवढीच आहे विनंती, माझा सूचना करीन की मॅनेजमेंट जी तक्रार येणार नाही कामाच्या बाबतीमध्ये असं काम करा। मॅनेजमेंटलाही विनंती माझा सूचना करेल की तुम्ही देखील कामगारांना जेवढं काय अजून करता येईल सहकार्य तेवढं करावं आणि हा कारखाना पुन्हा एकदा पहिल्यासारखा 2000 कामगारांचा व्हावा एवढीच अपेक्षा ह्या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपली रजा। दरम्यान कंपनी प्रशासन प्रतिनिधी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। जशी देशपांडे साहेबांनी सांगितलं की सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे की गेल्या ऑलमोस्ट 7 महिने आपलं प्रोडक्शन पूर्ण बंद होतं आणि ऑफकोर्स आपण या ज्या मार्चच्या महिन्यातच आपण ह्या अग्री करार सही करणार होतो, पण ह्या करोनामुळे आपण थोडं पुढं ढकललं गेलं। पण ओव्हरऑल कुठली दुसरी कंपनी आलेली राहिली असती तरी हे जे कोरोनाचे बहाणा घेऊन नसतं केलं, पण आपण मिडस्ट ऑफ द करोनामध्ये सुद्धा एक अशी एक बाजू मांडली आपल्या ज्या कामगार आपले आहेत म्हणून आपण करार करून टाकूया आणि सही करून टाकूया, एक डिसिजन घेऊन आपण ही करार करता येतात। आता ही करार जे काय आता सही झालेली आहे आता डिस्प्ले जाईल आणि त्याप्रमाणे इमिडिएटली इंडिव्हिज्युअली अंडरटेकिंग द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हा पूर्ण करार घेवायचा। त्या करार केल्या ज्या केल्याबद्दल मी तुम्हाला लोकांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि जशी त्यांनी सांगितलं की ह्या पिरियडमध्ये 10,700 रुपये जी आपलं 10,000+ जे काही झालेले आहे करार त्याची एक चांगलं कारण म्हणावं लागेल आणि तुम्हाला लोकांना परत एकदा मी अभिनंदन करतो आणि मॅनेजमेंटचं पण कोऑपरेशन आम्हाला मिळालेलं आहे, स्पेसिफिकली चौगुले साहेबांचा, डॉक्टर साहेबांचा, त्यांचाही धन्यवाद करतो। धन्यवाद। यावेळी सुभाष देशपांडे यांनी प्रास्ताविक मांडले तर अशोक गायकर यांनी आभार प्रदर्शन केले।